मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पहिल्यांदाच पोलिसांवर दगडफेक झाली। मंडपाच्या बाहेरून पोलिसांवर दगड भिरकावण्यात आले, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। शुक्रवारी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर आंदोलकांनी सुद्धा पोलिसांवर दगडफेक केली। मराठा समाजाच्या आतापर्यंतच्या आंदोलनात ना कधी पोलिसांनी लाठीचार्ज केला ना आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला। पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने दिलेली आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केलाय। गृह विभाग खोटं बोलतोय की पोलिसांनी पोलिसावर पहिल्यांदा दगडफेक झाली। पोलिसांवर पहिल्यांदा दगडफेक झाली नाहीच हा कुठल्याही चौकशीमध्ये सिद्ध होईल। आणि आकडा वाढवून सांगत आहेत पोलीस इतके पोलीस जखमी झाले तितके पोलीस जखमी झाले। आंतरवाली सराटीमध्ये काही आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत जवळपास 70 पोलीस जखमी झाले आहेत। मंडपाच्या बाहेरून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। समोरून दगड आले नाहीये, ते वरतून दगड आले। वरचे माणसं वरती होते, खाली समा म्हणजे कार्यकर्ते पूर्ण बसले होते। आरडाओरड होता, गोंधळ होता, आणि गोंधळाच्या ऐकानं वरच्या माणसांनी दगड फेकायला सुरुवात केली। हॉस्पिटल आल्यानंतर आपण त्यांची ट्रीटमेंट चालू होईना, त्यांची पण तब्येत खराब होती उपोषणाला बसल्यामुळे। बस त्यांना काही म्हणजे तेवढं बोलत नाही, तर मग लगेच त्यांनी मिरची पूड फेकणं, नंतर दगडफेक देणे अशी झाली की गाऱ्यांचा पाऊस कसा पडतो तसे दगड पडले। विरोधकांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचं राज्य सरकारकडून खंडन करण्यात आलंय। सरकार मराठा आरक्षण मिळावंच, मिळावंच या शब्दावरती भर देतोय, आणि मराठा आरक्षण मिळवणारच ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती नक्कीच त्याला यश मिळेल अशा पद्धतीचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आदरणीय महाराज साहेब सुद्धा याच्यामध्ये सरकारला सहकार्य करतायत। आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑक्टोबर पासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्यासह 10 आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं। आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न झाले। संध्याकाळी 6:30 सुमारास आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेक सुरू झाली। त्याचे पडसाद जालना जिल्ह्यात उमटले। आंदोलकांनी 16 ST बस जाळल्या आणि 3 गाड्यांची तोडफोड केली। जालना जिल्ह्यात ST गाड्यांच्या जाळपोळ प्रकरणी 52 आंदोलकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकंदरीतच आंदोलनाच्या आडून राज्यातली शांतता भंग करण्यासाठी कोणती शक्ती कार्यरत आहे का याचाही पोलिसांनी पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।